दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण येथे विज्ञान विभागातील अद्ययावत केमिस्ट्री लॅबचे उद्घाटन 4 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाले। उद्घाटन संस्थेचे संचालक सुधाकर त्रिंबक पगार यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे होते, तर विशेष अतिथी म्हणून उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार आणि सचिव भूषणदादा पगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये संचालक मंडळातील राजेंद्र भांबरे, हेमंत ओंकार बोरसे, सुमनताई देवरे, रघुवीर महाजन, अरुण पगार, दीप सोनवणे, प्रवीण संचेते आणि गजानन सोंजे यांनी विशेष सहभाग घेतला। कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य जी डी रौदळ, उपप्राचार्य एस पी बागुल आणि पर्यवेक्षक पी एम महाडिक डी जे पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाच्या अशा या प्रयोगशाळेचे महत्त्व विशद केले। या सोहळ्याला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर वृंद यांची उपस्थिती होती। केमिस्ट्री विभाग प्रमुख प्राध्यापक उमेश कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली आणि देखरेखीखाली लॅब अत्याधुनिक पद्धतीने सज्ज करण्यात आली आहे। या नवीन लॅबमध्ये आधुनिक उपकरणे, प्रयोगासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलसाठी उत्तम सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। मान्यवरांनी लॅबची पाहणी करत केमिस्ट्री विभागाने केलेल्या कामाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना या अद्ययावत लॅबचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले। दक्ष न्यूज, नाशिक।